हेलो हेलो, शिवसंग्रामचे अध्यक्ष प्रमुख विनायकराव मेटे साहेबांचं काल अपघाती दुःखद निधन झालं। खरं म्हणजे कुणाचाही विश्वास बसेल अशी ती घटना नव्हती। आम्ही कालची बैठक आयोजित केली होती, त्या बैठकीला जाण्यासाठी देखील मी माझ्या सर्व सूचना दिल्या अधिकाऱ्यांना आणि तेवढ्यामध्ये फोन आला। मेटे साहेबांचा अपघात झाला, गाडीला अपघात झाला आणि MGM हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलेत। मी तातडीने तिकडे जाण्यासाठी निघालो, उपमुख्यमंत्री महोदयांशी देखील माझी चर्चा झाली, परंतु तेवढ्यात दुसरा फोन आला की त्यांचं दुःखद झालेलं आहे। अगदी मनाला न पटणारी अप्रिय अशी घटना होती, दुःखद आणि वेदना देणारी कालची घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। खरं म्हणजे काही माणसं जी असतात ती आपल्या कुटुंबापुरती मर्यादित नसतात, त्यांची एक तळमळ असते समाजासाठी काहीतरी मिळवून देण्याचं, काहीतरी करण्याची। आणि हा मराठा समाज खऱ्या अर्थाने मेटे साहेबांचा परिवार म्हणजे फक्त मेटे परिवार न, पूर्ण मराठा समाज हाच त्यांचा परिवार बनला होता। मला अनेक वेळा आमची त्यांची भेट व्हायची, त्या भेटीमध्ये त्यांनी कधीही मला वैयक्तिक त्यांचं काम सांगितलं नव्हतं। पूर्वी देखील जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्याही वेळेस मी त्या आरक्षण समितीमध्ये होतो, मागच्या सरकारमध्ये देखील मी त्या समितीत होतो, त्यामुळे सातत्याने मेटे साहेबांचा आणि माझी चर्चा व्हायची। आणि त्या चर्चेमध्ये एकच त्यांचा ध्यास होता की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना सोयी सुविधा सवलती मिळाल्या पाहिजे। आम्ही नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मला ते भेटले आणि मला म्हणाले, आता देवेंद्रजी आणि तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेला आहात आणि नक्की आमच्या समाजाला, मराठा समाजाला आता नक्की न्याय मिळेल, त्यांची उन्नती होईल, त्यांची प्रगती होईल, गेले अनेक वर्षापासून जे काही विषय जे प्रलंबित आहेत ते मिटतील। मी त्यांना सांगितलंय, त्यावेळी सांगितलं मी की माझा आणि उपमुख्यमंत्र्यांची या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला जेवढं काही करता येईल ते आपण सरकार म्हणून नक्की करणार आहोत। ते नेहमी सांगायचे, सारथीचा विषय घ्यायचे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा विषय घ्यायचे आणि प्रामुख्याने समुद्रातलं जे शिवाजी महाराजांचं स्मारक जे आहे त्या बाबतीमध्ये त्यांची नेहमी त्यांचा आग्रह असायचा। त्यांनी अरबी समाजात जागा शोधण्यापासून त्याला निधी मंजूर करून घेण्यापासून सगळं, तेव्हा तर देवेंद्रजी मुख्यमंत्री देखील होते, आणि सातत्याने जो काही ध्यास आपण पाहिला, त्यांचा आग्रह, त्यांची तळमळ जी पाहिली आपण, कधी कधी तर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आम्ही बसायचो, मी सांगायचो त्यांना आज मला थोडा उशीर होईल, तर म्हणाल नाही मी थांबतो, मग 1-1.5 वाजता आम्ही भेटायचो, 2-3, 2:30, 3 वाजेपर्यंत आमची चर्चा व्हायची। परंतु त्यांनी कधी म्हणजे आता रात्र झाली, उशीर झालाय, आता कसं भेटूया, उद्या भेटूया असं कधी त्यांनी म्हटलं नाही। मी त्यांना म्हणालो उशीर झालाय, बोले नाही नाही काही नाही, आपल्याला
आपल्या वेळेपेक्षा आपल्या समाजाचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून अशी जी काही माणसं आहेत समाजामध्ये, अशी दुर्मिळ माणसं की दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं दुःख शोधणारी आणि दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख समजणारी, आणि त्यांनी काही मिळवायचं असतं तर खूप काही मिळवलं असतं, परंतु सातत्याने त्यांनी मराठा समाजासाठी संघर्ष केला, रस्त्यावर देखील केला, कोर्टात देखील केसेस दाखल केल्या. त्यांचा एवढा अभ्यास या मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांवर होता ते मी अनेक वेळा बैठकांमधून पाहिलेलं आहे. त्यामुळे मराठा अपघाती जे निधन झालं त्यांचं, ते देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या किंबहुना त्या प्रलंबित विषयाची बैठक जी लावली आपण, त्या बैठकीला येताना झालेलं आहे. ही अतिशय दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. ही महाराष्ट्राला सगळ्यांनाच, मराठा समाज असेल सगळेच असेल, त्याला एक मनाला चटका देणारी, चटका लावून जाणारी घटना आहे. आणि म्हणून माझं आणि उपमुख्यमंत्री महोदयांची कालही आम्ही एकत्र हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, चर्चा झाली की ज्या मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आरक्षणासाठी मेटे साहेबांनी जो लढा दिला, संघर्ष केला, तो आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही, एवढा या ठिकाणी मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो. आणि जे जे काही करावं लागेल मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, वेळ पडली तर काही करावं लागलं तरी सुद्धा आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, एवढं या प्रसंगी मी आपणाला सांगतो. आणि ते नेहमी म्हणायचे, आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, परंतु त्याला देखील आपल्याला आता तात्काळ जे जे काही करायचं ते केलं पाहिजे. आणि त्यांना सगळी कल्पना होती काय करायचं, रिव्ह्यू पिटिशन करायची, कुणाकडे काय करायचं, कुणाकडे काय करायचं, सिनियर काउन्सिलची बैठक घ्यायची, सगळं त्यांना माहीत होतं. आणि तोपर्यंत मराठा समाजाला जे जे काही आपल्याला जास्तीचं देत पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना होती. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की त्यांनी जी लढाई लढलेली आहे मराठा समाजासाठी, त्यांचं खऱ्या अर्थाने मराठा समाजासाठी हे बलिदान आहे. आणि त्यांचं बलिदान हे आपलं म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही, एवढं या प्रसंगी मी सांगायला आम्ही दोघंही या ठिकाणी, आमचे सर्व मंत्रिमंडळात सर्व सहकार्य आहेत, सर्वच आहेत, आणि सगळ्यांची भावना एकच आहे. आणि ती भावना मेटे साहेब या ठिकाणी सातत्याने बोलून दाखवत होते. आणि म्हणून यासाठी मराठा समाजासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार करेल, एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. हा आमचा सरकारचा शब्द. आणि एवढं मोठं जे दुःख आहे, हा दुःखाचा डोंगर जो आहे, बोलणं सोपं असतं परंतु जेव्हा ज्याच्यावर ते दुःख कोसळतं, वेळ येते त्याला त्याचे चटके आणि वेदना माहीत असतात. काल आम्ही ज्योतिताईंना देखील भेटलो हॉस्पिटलमध्ये, आजही त्यांच्या मातोश्री आहेत, ज्योतिताई आहेत, मुलं आहेत, भावंड आहेत, त्यांचा परिवार म्हणजे आपलाच परिवार आहे, आपण सगळे एका परिवारातले आहोत अशी भावना आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला द्यावी. आणि आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. जे काम आज मेटे साहेब आपल्यात नसले तरीसुद्धा, त्यांचं कार्य देहरूपाने नसले तरीसुद्धा, त्यांचं कार्य जे आहे, त्यांनी केलेला संघर्ष जो आहे, त्यांचा आदर्श जो आहे, हा कायम चिरंतर आपल्या सोबत राहणार आहे. आणि म्हणून त्यांची लढाई, त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, त्यासाठी जे जे करावं लागेल ते आपलं सरकार करेल, एवढंच मी सांगतो. पुन्हा एकदा मी त्यांना शासनाच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.
हेलो हेलो शिवसंग्रामचे अध्यक्ष प्रमुख विनायकराव मेटे साहेबां काल अपघाती दुखद निधन झालं। खरं म्हणजे कुणाचाही विश्वास बसेल अशी ती घटना नव्हती। आम्ही कालची बैठक आयोजित केली होती, त्या बैठकीला जाण्यासाठी देखील मी माझ्या सर्व सूचना दिल्या अधिकाऱ्यांना आणि तेवढ्यामध्ये फोन आला। मेटे साहेबांचा अपघात झाला, गाडीला अपघात झाला आणि MGM हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलेत। मी तातडीने तिकडे जाण्यासाठी निघालो, उपमुख्यमंत्री महोदयांशी देखील माझी चर्चा झाली, परंतु तेवढ्यात दुसरा फोन आला की त्यांचं दुःखद झालेलं आहे। अगदी मनाला न पटणारी अप्रिय अशी घटना होती, दुःखद आणि वेदना देणारी कालची घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। खरं म्हणजे काही माणसं जी असतात ती आपल्या कुटुंबापुरती मर्यादित नसतात, त्यांची एक तळमळ असते समाजासाठी काहीतरी मिळवून देण्याचं, काहीतरी करण्याची। आणि हा मराठा समाज खऱ्या अर्थाने मेटे साहेबांचा परिवार म्हणजे फक्त मेटे परिवार नाही, पूर्ण मराठा समाज हाच त्यांचा परिवार बनला होता। मला अनेक वेळा आमची त्यांची भेट व्हायची, त्या भेटीमध्ये त्यांनी कधीही मला वैयक्तिक त्यांचं काम सांगितलं नव्हतं। पूर्वी देखील जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्याही वेळेस मी त्या आरक्षण समितीमध्ये होतो, मागच्या सरकारमध्ये देखील मी त्या समितीत होतो, त्यामुळे सातत्याने मेटे साहेबांचा आणि माझी चर्चा व्हायची। आणि त्या चर्चेमध्ये एकच त्यांचा ध्यास होता की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना सोयी सुविधा सवलती मिळाल्या पाहिजे। आम्ही नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मला ते भेटले आणि मला म्हणाले, आता देवेंद्रजी आणि तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेला आहात आणि नक्की आमच्या समाजाला, मराठा समाजाला आता नक्की न्याय मिळेल, त्यांची उन्नती होईल, त्यांची प्रगती होईल, गेले अनेक वर्षापासून जे काही विषय जे प्रलंबित आहेत ते मिटतील। मी त्यांना सांगितलंय, त्यावेळी सांगितलं मी की माझं आणि उपमुख्यमंत्र्यांची या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला जेवढं काही करता येईल ते आपण सरकार म्हणून नक्की करणार आहोत। ते नेहमी सांगायचे, सारथीचा विषय घ्यायचे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा विषय घ्यायचे आणि प्रामुख्याने समुद्रातलं जे शिवाजी महाराजांचं स्मारक जे आहे त्या बाबतीमध्ये त्यांची नेहमी त्यांचा आग्रह असायचा। त्यांनी अरबी समाजात जागा शोधण्यापासून, त्याला निधी मंजूर करून घेण्यापासून सगळं, तेव्हा तर देवेंद्रजी मुख्यमंत्री देखील होते, आणि सातत्याने जो काही ध्यास आपण पाहिला, त्यांचा आग्रह, त्यांची तळमळ जी पाहिली आपण, कधी कधी तर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आम्ही बसायचो, मी सांगायचो त्यांना आज मला थोडा उशीर होईल, तर म्हणाले नाही मी थांबतो, मग 1-1.5 वाजता आम्ही भेटायचो, 2-3, 2:30, 3 वाजेपर्यंत आमची चर्चा व्हायची। परंतु त्यांनी कधी म्हणजे आता रात्र झाली, उशीर झालाय, आता कसं भेटूया, उद्या भेटूया असं कधी त्यांनी म्हटलं नाही। मी त्यांना म्हणालो उशीर झालाय, बोले नाही नाही काही नाही, आपल्याला
आपल्या वेळेपेक्षा आपल्या समाजाचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून अशी जी काही माणसं आहेत समाजामध्ये, अशी दुर्मिळ माणसं की दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं दुःख शोधणारी आणि दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख समजणारी, आणि त्यांनी काही मिळवायचं असतं तर खूप काही मिळवलं असतं, परंतु सातत्याने त्यांनी मराठा समाजासाठी संघर्ष केला, रस्त्यावर देखील केला, कोर्टात देखील केसेस दाखल केल्या. त्यांचा एवढा अभ्यास या मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांवर होता ते मी अनेक वेळा बैठकांमधून पाहिलेला आहे. त्यामुळे मराठा अपघाती जे निधन झालं त्यांचं, ते देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या किंबहुना त्या प्रलंबित विषयाची बैठक जी लावली आपण, त्या बैठकीला येताना झालेलं आहे. ही अतिशय दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. ही महाराष्ट्राला सगळ्यांनाच, मराठा समाज असेल सगळेच असेल, त्याला एक मनाला चटका देणारी, चटका लावून जाणारी घटना आहे. आणि म्हणून माझं आणि उपमुख्यमंत्री महोदयांची कालही आम्ही एकत्र हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, चर्चा झाली की ज्या मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आरक्षणासाठी मेटे साहेबांनी जो लढा दिला, संघर्ष केला, तो आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही, एवढाच या ठिकाणी मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो. आणि जे जे काही करावं लागेल मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, वेळ पडली तर काही करावं लागलं तरी सुद्धा आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, एवढं या प्रसंगी मी आपणाला सांगतो. आणि ते नेहमी म्हणायचे, आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, परंतु त्याला देखील आपल्याला आता तात्काळ जे जे काही करायचं ते केलं पाहिजे. आणि त्यांना सगळी कल्पना होती, काय करायचं, रिव्ह्यू पिटिशन करायची, कुणाकडे काय करायचं, कुणाकडे काय करायचं, सिनियर काउन्सिलची बैठक घ्यायची, सगळं सगळं त्यांना माहीत होतं. आणि तोपर्यंत मराठा समाजाला जे जे काही आपल्याला जास्तीचं देत पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना होती. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की त्यांनी जी लढाई लढलेली आहे मराठा समाजासाठी, त्यांचं खऱ्या अर्थाने मराठा समाजासाठी हे बलिदान आहे. आणि त्यांचं बलिदान हे आपलं म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही, एवढं या प्रसंगी मी सांगायला आम्ही दोघंही या ठिकाणी, आमचे सर्व मंत्रिमंडळात सर्व सहकारी आहेत, सर्वच आहेत, आणि सगळ्यांची भावना एकच आहे. आणि ती भावना मेटे साहेब या ठिकाणी सातत्याने बोलून दाखवत होते. आणि म्हणून यासाठी मराठा समाजासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार करेल, एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. हा आमचा सरकारचा शब्द. आणि एवढं मोठं जे दुःख आहे, हा दुःखाचा डोंगर जो आहे, बोलणं सोपं असतं परंतु जेव्हा ज्याच्यावर ते दुःख कोसळतं, वेळ येते त्याला त्याचे चटके आणि वेदना माहीत असतात. काल आम्ही ज्योतिताईंना देखील भेटलो हॉस्पिटल, आजही त्यांच्या मातोश्री आहेत, ज्योतिताई आहेत, मुलं आहेत, भावंड आहेत, त्यांचा परिवार म्हणजे आपलाच परिवार आहे, आपण सगळे एका परिवारातले आहोत अशी भावना आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला द्यावी. आणि आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. जे काम आज मेटे साहेब आपल्यात नसले तरी सुद्धा, त्यांचं कार्य देहरूपाने नसले तरी सुद्धा, त्यांचं कार्य जे आहे, त्यांनी केलेला संघर्ष जो आहे, त्यांचा आदर्श जो आहे, हा कायम चिरंतर आपल्या सोबत राहणार आहे. आणि म्हणून त्यांची लढाई, त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, त्यासाठी जे जे करावं लागेल ते आपलं सरकार करेल, एवढंच मी सांगतो. पुन्हा एकदा मी त्यांना शासनाच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.
हॅलो हॅलो शिवसंग्रामचे अध्यक्ष प्रमुख विनायकराव मेटे साहेबांनी काल अपघाती दुःखद निधन झालं. खरं म्हणजे कुणाचाही विश्वास बसेल अशी ती घटना नव्हती. आम्ही कालची बैठक आयोजित केली होती, त्या बैठकीला जाण्यासाठी देखील मी माझ्या सर्व सूचना दिल्या अधिकाऱ्यांना आणि तेवढ्यामध्ये फोन आला. मेटे साहेबांचा अपघात झाला, गाडीला अपघात झाला आणि MGM हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलेत.